दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक रोड बस स्थानकावर महापालिकेने उभारलेल्या शौचालयात पाणी नसल्याने दुर्गंधी सुटली आहे, त्यामुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिक संतप्त झाले आहेत। नाशिक रोड बस स्थानकातल्या शौचालयामध्ये वारंवार चोकअप होत राहतं। आम्ही नगरपालिकेत जाऊन कंप्लेंट सुद्धा केली, नगरपालिकावाले बोलतात का एस टी महामंडळाला सांगायचं, एस टी महामंडळवाले येतात आम्हाला सांगतात, आम्ही करायचं काय? हां, दरवेळेस चोकअप काढत राहतो, खाली घुस लागेले त्याच्यामध्ये आमची काय प्रॉब्लेम आहे? नगरपालिकावाले येऊन आम्हाला एक रुपयाची मदत करत नाही, एस टी महामंडळवाल्याची आम्हाला काही मदत नाही। जे दोन दोन पाच पाच रुपये जमा करतो त्याच्यात मेंटेनन्स चालत राहतो। हां, पाण्याच्या टँकर येतात दर दिवशी 800 रुपयाचा टँकर, लाईट बिल 3,500-4,000 रुपये लाईट बिल राहतो त्याला। हां, आणि त्याच्यामध्ये परत आमच्याकडं बोटं राहतं, परत शौचालयवाले हे लक्ष देत नाही। नगरपालिकावाल्यांची जागा आहे, त्यांचं शौचालय, त्यांचे नाव आहे, कोणी अधिकारी साहेब लोक आले तर त्याच्यामध्ये आम्हाला बोलतात साहेब करा, साफ करा, लवकर साफ करा, टीम येऊ राहिली, दिल्लीची टीम येऊ राहिली, हां हे आले का, ह्यांचे अधिकारी आले का, हे म्हणतात आमचे अधिकारी येऊ राहिले, तुम्ही लवकर साफसफाई करा। हां, दोन्हीकडून आमचं मरण आहे, म्हणजे आम्ही मरायचं काय साफ करून करून? आम्ही आणतो, आमच्याकडे पावते प्रूफ आहे, आमच्याकडे प्रत्येक खर्च आमचं आहे, मेंटेनन्स आमचं आहे। यांना स्वतःला विचारा, एस टी वाल्यांना, नगरपालिकावाल्याला पण विचारा, सगळं मेंटेनन्स याच्यातून चालतं, कोणी कोणाला मदत करत नाही। हे लोकांचं आहे ना फक्त एक गैरसमज आहे का भाऊ आम्ही मदत करतो, एस टी वाले देतात, नगरपालिकावाले देतात, संस्था देते, कोणी देत नाही। आमची महिलाची संस्था आहे, ज्यांचे नवरे नाही त्यांना बेरोजगार आहे, त्यांची संस्था ही आडवाया आहे। आम्ही आमची संस्थेमध्ये आम्हीच आमचं इथून पैसे गोळा करतो, मेंटेनन्स चालवतो। हां, जो प्रॉब्लेम आहे याचा, सुलभ शौचालयाचा, हा दर 8 दिवसांना 4 दिवसांना होतच राहतो। इथं सर्व व्यापारी वर्ग खाण्यापदार्थाचे, खाण्याची पिण्याचे पदार्थाचे दुकान आहे सर्व, इथं रिक्षा स्टँड आहे, आजूबाजूला रहदारीचा रस्ता आहे सर्व। इतका त्रास होतो का कोणी, म्हणजे कस्टमर येतच नाही कोणाकडं, किराणा दुकान जरी असलं तरी नाही येत कस्टमर। आमचं जर याचं खाद्यपदार्थाचं आहे, खूप त्रास होतो या गोष्टीचा। लवकरात लवकर नगरपालिकेनं काहीतरी कारवाई करून, शक्यतो त्याच्यावर टाळेबंदीचा आदेश जरी होईल, थोडी गैरसोय होईल लोकांची, पण मग हा त्रास खूप आहे। सर कोणी जाणार पण ते तर पैसे जे घ्या पाहिजे ते डबल न घेताच येते। इथं माझं हॉटेल आहे, इथं कस्टमरसुद्धा येत नाही या वासामुळं, बसायचा प्रश्नच नाही पण येत पण नाही वासामुळं इकडे। तरी लवकरात लवकर कारवाई करण्याची सूचना करा, धंद्यावर परिणाम होऊन गेलेला आहे पूर्ण। नाशिक महानगरपालिकेच्या परिसरामध्ये आम्ही आत्ता या ठिकाणी आहे, रिक्षा स्टँड आहे, नाशिक रोड रेल्वे स्टेशन, नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड ही एकाच ठिकाणी सामायिक आहे। त्यामध्ये एक नाशिक रोडच्या बस स्टँडच्या आवारामध्ये सुलभ शौचालय महानगरपालिकेने बांधलेलं आहे। त्या महानगरपालिकेचं जे ड्रेनेजचे जो प्रकार जो चाललेला आहे, गेल्या 3 ते 4 महिन्यापासून रोज सतत ड्रेनेज लिकेज होते। महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात का आमचं काम नाही आहे, आणि सुलभचे कॉन्ट्रॅक्टर सांगतात का आमचं काम नाही आहे। या दोघांच्या आपसामध्ये सगळे आम्ही इजलचे व्यापारी वर्ग जो आहे हा एकदम भसडून निघालेला आहे, आणि भसडून निघाला तर निघाला ते निघाला, पण जाऊन जाऊन अधिकाऱ्यांकडे जाऊन पाठपुरावा करून अधिकारी अंग झटकून घेतो। सुलभवाले सांगतात ते करतील हे करतील, इजलचा जो व्यापारी वर्ग जो आहे तो व्यापारी वर्ग त्रस्त आहे, याच्यापासून दुर्गंधी पसरलेली सर्वात प्रमाण जास्त। आणि आम्ही जे थांबणारे इजलचे जे प्रॉपर स्थायिक लोक जे आहे ते त्यांना उलट्या जुलाब हा जो प्रकार आहे, दुर्गंधी डास मच्छर जे चावत आहे, मलेरिया वगैरे याचा जो प्रकार होत राहिलेला आहे, याला त्वरित थांबण्यात यावा। विश्वदम खडे नाशिक रोड रेल्वे स्टेशन के बाहेर जो बस स्टेशन आहे वहाँ, और अंदर जो सुलभ शौचालय बना हुआ है, बाहेर पोलीस चौकी भी है, सामने जितने भी है सब दुकानदार यहाँ पे व्यापारी वर्ग और हमारे भाई लोग सब जो रिक्शा स्टैंड वाले यहाँ पे पैसेंजर बैठने वाले जहाँ हमारे पास ग्राहक आने वाले, इतनी तकलीफ है हमारे को आए दिन दो चार दिनों में। और महानगर वाले को हम बार बार उनको फ़ोन करते, वो बोलते अमुक साहब को फ़ोन करो, ढमुक साहब को फ़ोन करो, इनका नंबर देते उनका नंबर देते, लेकिन कोई इसके ऊपर एक्शन लेने को तैयार नहीं है। और हमारा ये बोलना है आज इनको कि संबंधित जो भी अधिकारी है इनके ऊपर एक्शन ले कायम स्वरूप इसका इलाज होना चाहिए। हमको ये बार बार हमारे से
ये तकलीफ हमारे ऊपर होनी नहीं चाहिए। अभी सवेरे हमारे आदमी के पास वो दुकान पे काम करने वाला, उसको उल्टी आ गई, बोले मैं जब तक ये क्लीन होता नहीं मैं आऊँगा नहीं काम पे। तो इसका क्या इलाज हो सकता, ऊपर वरिष्ठ तक जाना चाहिए, आयुक्त तक, आयुक्त जो है यहाँ पे नवे आयले वहाँ तक भी ये बात उनके पास ये पहुँचना चाहिए न्यूज़ के जरिए। हमारा इतना विनंती और निवेदन है आपसे। नाशिक रोड बस स्थानकावरील शौचालयात पाण्याची व्यवस्था नसल्याने दुर्गंधी सुटली आहे। महापालिका आणि एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांना पाण्याचा टँकर मागवून स्वच्छता करावी लागते। एसटी महामंडळ आणि महापालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत। परिसरात घाण साचल्याने त्याचाही त्रास होत आहे। हे शौचालय बंद करावे किंवा पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी येथील व्यापारी आणि नागरिक करत आहेत। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड, नाशिक।